या आहेत लोककलावंत शांताबाई काळे. त्या कोणी सामान्य महिला नाहीत. कोल्हाट्याचं पोर या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉक्टर किशोर काळे यांच्या त्या आई आहेत. मात्र गेल्या काही दिवसात त्यांच्यावर कोणी घर देतं का घर असं म्हणण्याची वेळ आली आहे. तसेच हक्काचं घर मिळावं आणि ज्येष्ठ कलावंत म्हणून वेळेवर मानधन मिळावं या मागणीसाठी त्यांनी शासकीय कार्यालयांचे अक्षरशः उंबरे झिजवलेत. पण माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार या पक्षाने, जोपर्यंत शांताबाईचं पक्क घर तयार होत नाही तोपर्यंत त्यांच्या घरभाड्याची आणि उदरनिर्वाहाची जबाबदारी घेतली आहे. त्याचबरोबर लवकरात लवकर त्यांना दोन पक्क्या खोल्या बांधून देण्यात येणार आहेत, त्यामुळे शांताबाईच्या घराची प्रतीक्षा सध्या तरी संपल्याचं दिसून येत आहे. मी डॉक्टर किशोर शांताबाई काळे, कोल्हाट्याचं पोर ह्या पुस्तकाची मी लेखकांची मी आई आहे, शांताबाई काळे. मी घरापासून खूप वंचित आहे. किती वर्षापासून तुम्ही घरासाठी प्रयत्न करताय घरकुल योजनेतून घर मिळावं? 5-6 वर्ष झाले. आपण कोणाकोणाला भेटलाय घर मिळावं यासाठी? मी शिंदे साहेबाला भेटले. कुठले शिंदे साहेब? मुख्यमंत्री. मुंबईला मंत्रालयात 2 गेले मी, त्यांच्याकडं अर्ज वगैरे दिले मी आणि निवेदन देऊन आले. परत नागपूरला गेले मी, नागपूरला दिले मी निवेदन दिलं तिकडं. तरी त्यांनी माझा विचार करावा. तसेच हक्काचं घर मिळावं आणि ज्येष्ठ कलावंत म्हणून वेळेवर मानधन मिळावं या मागणीसाठी त्यांनी शासकीय कार्यालयांचे अक्षरशः उंबरे झिजवलेत. आता सध्या तुम्ही कुठे राहता आणि तुमचा उदरनिर्वाह कसा चालतोय? उदरनिर्वाहाचा चालतो. रॉयल्टी येते वर्षाला 9-10 हजार रुपये, त्याच्यावर काही मानधन येते 2-3 महिन्याला, त्याच्यावर भागवते. घर घर कसं राहता तुम्ही सध्या? पत्राच्या घरामध्ये आहे, 4 पत्राची खोली आहे आणि 2000 रुपये महिना आहे. भाड्याने राहता आपण? हा, भाड्याने राहते. घराचं काय झालं पुढे? भारुड साहेबांनी मदत केली. हा, भारुड साहेबांनी जागा घेऊन दिली मला. ते घर पण करणार होते पण त्यांची बदली झाली, त्यांच्यामुळे माझं घर राहून गेलं. परत काय दुसऱ्यांनी कोणी विचारच केला नाही. विचार केला नाही म्हणून मी परत त्यांना निवेदन देते, त्यांच्याकडे जाऊन भेटते. आणि राज्यपालाचं सुद्धा पत्र आलं होतं मला की यांना घर द्यावं म्हणून. आपल्या जिल्हा परिषदला पत्र आलं तर ते माझ्याकडे पत्र आहे, पण त्याच्यावर काही माझा विचार झालाच नाही. 2-4 वर्ष झाले. खूप वाईट वाटतो. माझा मुलगा असतं तर मी कशाला अशी भटकले असते आणि मी कशाला घर मागितलं असतं. मग गरजच नव्हती ना, पण आता गरज आहे मला. पण गरज आहे म्हणून ज्याला गरज आहे त्यांचा विचार करावा ना, आणि ज्याला गरज नाही त्याचा शासन विचार करतोय. हे असला अन्याय कुठे आहे सांगा बरं. ती या मातोश्रीची एवढी बेकार अवस्था झालेली आहे की माझ्या मते मी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही हे असं जे टाळाटाळी करणं किंवा एखाद्याला मदत करणं किंवा नाकारणं झिडकारणं हे बंद करा. जो तुमच्याकडे येईल त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करा. आम्ही जसं प्रहारच्या माध्यमातून बच्चूकडूंकडून न्याय देण्याचा प्रयत्न करतो तसं तुम्ही करावा अशी विनंती करतो. धन्यवाद.